शेतकरी बंधूंना नमस्कार. धरते बहन अग्रसेलच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वडेसनचं नवीन क्रॉप जे आहे प्रॉपसिन प्रो या उत्पादनाबद्दल माहिती घेणार आहोत. आपण वडेसनच्या इतर उत्पादनाबद्दल ऑलरेडी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. त्यापैकी पहिलं उत्पादन म्हणजे टेकॉप EST जे आपण तीच प्रक्रियेकरता वापर करतो. दुसरं प्रॉडक्ट त्यांचं जे आहे तर हे जे आहे ते प्रायमस अल्फा जे प्रॉडक्ट आहे ते आपल्याला स्प्रेंग करता आपण वापरतो. आणि आज आपण जे तिसरं प्रॉडक्ट घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे क्रॉपसिन प्रो. आता क्रॉपसिन प्रो म्हणजे काय आहे तर हे जे उत्पादन आहे ते वर्डेसेनच्या न्यूट्रिपेक्शन टेक्नॉलॉजी जी आहे त्या अंतर्गत हे उत्पादन कंपनी आपल्याला देते. तर प्रामुख्याने या उत्पादनाचा उपयोग आपण कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, भाजीपाला असेल, ऊस असेल, गहू असेल किंवा कडधान्य इतर असतील किंवा तेलबी असतील, भाजीपाला, केळी वर्गीय इतर बाकी फळे असतील याच्याकरता आपण याचा उपयोग करू शकतो. याचा वापर जर करायचा असेल तर 4 किलो प्रति एकर किंवा 4 किलो हजारी याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि हे जे आपल्याला वापर करत असताना जो आपल्याला बेसल डोस असतो त्या बेसल डोस बरोबर आपण हे वापरलं तरी चालेल. किंवा लागवड केल्यानंतर, पुनर्लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी जो आपण पहिली खताची मात्रा जी देतोय त्याबरोबर खताबरोबर एकत्रित करून आपल्याला हे फेकून द्यायचं किंवा मिक्समध्ये आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं. हे जे प्रॉडक्ट आहे क्रॉपसिन प्रो हे 4 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. आणि याचे अतिशय सुंदर रिझल्ट याचा एक व्हिडिओ आपल्याला कृपाबाई नर्सरी माननीय अनिलभाऊ चौधरी यांच्या नर्सरीवरती आपण केळी पिकावरती जो घेतला होता ट्रेमध्ये टिश्यूच्या ट्रेमध्ये तर त्याचे रिझल्ट आपण पाहिलेले आहेत की जिथं फक्त 2 दाणे आपण एका कॅव्हिटीमध्ये दिले आणि तिथं आपण काहीच दिलेलं नाही याच्यातला जो फरक आपल्याला केळीमध्ये दिसला तो अतिशय जबरदस्त फरक होता. तर आपण हे ज्यावेळेस केळी पिकाला देतोय किंवा भाजीपाल्याला, कपाशीला, मक्याला, सोयाबीनला किंवा इतर पिकाला ज्यावेळेस वापरतोय त्यावेळेस याचा नक्की फायदा आपल्याला काय होतो. पहिला तर फरक आपल्याला हा दिसेल की हे ड्रिप मधून द्यायचं नाही, आपल्याला हे खतातून द्यायचंय किंवा जमिनीद्वारे फेकून द्यायचंय. पहिला याचा फायदा आपल्याला असा होतो की पिकाची किंवा मुळांची जी वाढ आपल्याला पाहिजे एक्सपेक्टेड जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते. मग सोटमूळ असेल, दुय्यम मूळ असेल किंवा पांढरमूळ असेल अतिशय चांगल्या प्रकारे याची वाढ आपल्याला झालेली दिसते. फक्त वाढ करतं असं नाही तर त्या पिकामध्ये मजबूत आणण्याचं काम हे क्रॉपसिन प्रो हे उत्पादन करतं. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या मुलांची चांगली वाढ होईल, मुलांच्या मध्ये मजबूती येईल त्यावेळेस आपसुकच आपल्या पिकामध्ये ती मजबूती आलेली तुम्हाला दिसेल. ती मजबूती आणण्याचं काम हे क्रॉपसिन प्रो वर्डेशनचं जे प्रॉडक्ट आहे ते करतं. याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशन जी आपल्याला पाहिजे हे न्यूट्रिशन किंवा पौष्टिक कमतरता जी आहे पिकांची ती पिकांची पौष्टिक कमतरता दूर करण्याचं काम करतं. उदाहरणार्थ काही ठिकाणी आता मागच्या 2 ते 4 दिवसामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे किंवा अति पावसामुळे रूट्स ब्लॉक झालेले आहेत. रूट्स ब्लॉक झाल्यामुळे जे आपल्याला न्यूट्रिशन अपटेक व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. किंबहुना ज्यावेळेस वापसा येईल त्यावेळेस किंवा आता काही पिकं पिवळं पडलेली आपल्याला दिसत आहेत अशा वेळेस जर आपण क्रॉपसिन प्रो 1-4 किलो वापरलं तर वापसा आल्यावरती तर याचा जो फायदा आपल्याला आहे तो ग्रीनरीमध्ये किंवा झाड हिरवगार होण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे होईल. याच्याकरता 4 किलो एकरी क्रॉपसिन प्रो आपल्याला इतर पिकामध्ये किंवा केळी किंवा इतर भाजीपाला पिकामध्ये आपल्याला वापरायचं आहे. फक्त पिकावरती काम करतं का किंवा फक्त मुळावरती काम करतं का तर नाही. रासायनिक खत दिल्यानंतर जे दुष्परिणाम आपल्या जमिनीमध्ये होत आहेत ते दुष्परिणाम कमी करण्याचं काम, मातीचं आरोग्य सुधारण्याचं काम हे पीक करतं. आणि जर मातीचं आरोग्य सुधारलं, जर पिकाचं आरोग्य सुधारलं, जर मुळाचं आरोग्य सुधारलं तर एकूणच आपल्याला जी पाहिजे एकूण ओव्हरऑल इल्ड जी आपण म्हणतो उत्पादनामध्ये झालेली वाढ हे आपल्याला दिसतं. तर अमेरिकन तंत्रज्ञान जे आहे न्यूट्रिपॅक्शन या तंत्रज्ञानाद्वारे वर्डेसन कंपनी आपल्याला हे नवीन प्रॉडक्ट देते आहे. याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर खाली नंबर स्क्रोल होतो या नंबरवरती आपण फोन करू शकता. हे जे उत्पादन आहे हे उत्पादन किंवा याच्याविषयी अधिक माहिती आपल्याला या नंबरवरती भेटेल. धन्यवाद.